सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशा बातम्या सोशल मीडियात अनेक दिवसांपासून फिरत होत्या. त्या बातमीवरती स्वतः विखे पाटलांनी खुलासा केलाय. काय म्हणालेत विखे पाटील आणि व्हायरल बातमीमध्ये मुख्यमंत्री बदलाची शक्यता का करण्यात आली आहे पाहूयात. विखे पाटील नवे सीएम, व्हायरल बातमीत किती दम. विखे सीएम होणार, सोशल मीडिया चर्चा का झाल्या. विखेंकडून बातमीचं खंडन, यामागे षडयंत्राचा आरोप. सरकार बदलून मुख्यमंत्र्यांना 9 महिने होत नाही तोच नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील नवे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. सोशल मीडियातून या चर्चेला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर काही संकेतस्थळांवर सुद्धा बातम्या प्रसिद्ध झाल्या. विशेष म्हणजे या बातम्या 15 मार्च पासून सोशल मीडियावर फिरत होत्या, पण त्या हायलाइट झाल्या विखेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर. राधाकृष्ण विखे पाटील शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात आघाडीवर राहिले. पत्रकार परिषदेवेळी विखे शिंदेंच्या बाजूला होते आणि योगी आदित्यनाथांच्या भेटीवेळी सुद्धा विखेंची हजेरी विशेष दिसत होती. त्याच तर्काच्या आधारावरून मार्च मधली बातमी पुन्हा फिरली, मात्र हे सारं षडयंत्र आहे. शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार चांगलं काम करत आहे असं म्हणत विखे पाटलांनी या सर्व चर्चांना फोल ठरवलाय. हे कल्पकृत आहे किंवा कोणीतरी याच्यामध्ये बदनामीचं षडयंत्र तयार करत आहे. अशा कुठल्याही बातम्या, अशा कुठल्याही वावड्या पसरवण्याचं काम जी मंडळी करतायत, वाटतं काही याच्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त माझी बदनामी व्हावी हा त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. शेवटी असं की राज्याला एक सक्षम नेतृत्व माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या रूपानं आहे, उपमुख्यमंत्री माननीय आमचे नेते देवेंद्रजी आहे, आणि शेवटी या राज्याचा निर्णय जो झालेला आहे तो आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या स्तरावर झालेला आहे. याच्यात कुठेही वेगळी विसंगती किंवा अन्य चर्चा काय असण्याचं कारण नाही आहे. या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, कुठल्या प्रकारच्या सत्यता नाही. या चर्चा चर्चाच असतात, त्याला काही अर्थ नसतो. पण कोणीही बनलं तर त्यांना शुभेच्छा आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, जे बनतील त्यांना शुभेच्छा आहे राज्याच्या हितासाठी. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अशा बातम्या फिरवल्या जात आहे. आता बघा पुढे काय होते ते 2024 पर्यंत. व्हायरल बातम्यांमध्ये नेमकं काय होतं त्यावर ही नजर टाकूया. बातमी अशी होती की सर्वोच्च न्यायालयात विद्यमान सरकारची अडचण होऊ शकते. अशा स्थितीत जर निकाल विरोधात लागला तर भाजपनं प्लॅन बी तयार ठेवलाय. जर सरकार बनवण्याची पुन्हा संधी मिळाली तर अशा वेळी मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना पुढे केलं जाऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार एक मराठा चेहरा, अनुभव आणि सलग 7 वेळा आमदार राहिलेल्या विखे पाटलांचं नाव यासाठी चर्चेत आहे. सुरुवातीला नगर जिल्ह्यापुरती व्हायरल होणारी ही बातमी सोशल मीडियावर पसरली, त्यानंतर स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांना यावर खुलासा करावा लागला. फक्त आपल्या बदनामीच्याच हेतूनं ही बातमी पसरवल्याचा आरोप विखे पाटलांनी केलाय. बातमीचं विखे पाटलांनी खंडन केलंय, पण भाजप प्रवेशानंतर अल्पकाळात विखे पाटलांनी हायकमांडचा विश्वासही संपादन केला. सरकार बदलानंतर शिंदे फडणवीसांनंतर मंत्रीपदाची पहिली शपथ विखेंना देण्यात आली. विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं विखेंनी मोदी आणि शहांची भेटही घेतली आहे. दिवंगत नेते पद्मश्री बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित होते. केंद्रानं सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर अमित शहांच्या उपस्थितीत पहिली सहकार परिषद प्रवरानगरमध्ये झाली. असंही म्हटलं जातं की विखे मुख्यमंत्री व्हावेत या बातमीमागे उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळावा असं मानणारे काही समर्थक होते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुख्यमंत्रीपद गेलंय, पण उत्तर महाराष्ट्रातून अद्याप एकही मुख्यमंत्री झालेला नाहीये. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर नेहमी उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी कुणाचं ना कुणाचं नाव पुढे केलं जात आहे. पण उत्तर महाराष्ट्राला आजवर नेतृत्वाची संधी न मिळाल्याचं विधान काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी केलं होतं. दुर्दैवानी उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणालाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. पहिला काय ते उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण, तशा पद्धतीनं संधी काहींना मिळेल, परंतु ती संधी मिळत असताना देवेंद्र फडणवीसांच्या डावीकडे बसणाऱ्यांना जरा रागच येईल त्याच्यामध्ये. एकाला मिळणार होती पण त्याचा चान्स गेला.
दुसरा कुठेतरी तयार होत होता, ते तयार परंतु ते तयार करायचं काम जोरात चाललंय अध्यक्ष महोदय, पण त्यांचा चान्स केव्हा येणार आहे, ज्यावेळेस त्यांच्या समोरची व्यक्ती दिल्लीच्या राजकारणामध्ये जाईल दावी कर। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर।